Thank you. फ्रीब एम वेलकम बॅक टू माय चॅनल कसं आहे सगळे जर मस्त मजेत आहात ना तर आता सकाळची वेळ आहे आणि आज खूप घाई गडबड झाली सकाळच्या वेळेला कारण की आज आम्ही उशिरा उठलो मग कारण कसं झालं की काल कसा हा गावी गेलेला होता आणि गावावरून घ्यायला त्याला खूप उशीर झाला म्हणजे रात्री मला वाटतं अकरा वाजून गेलेले आणि त्यानंतर तो आला घरी आणि मग काय शेवटी होणारच लेट सकाळी उठ उठताना आणि झालेलं असं की मग हा येईपर्यंत मी काय करणार म्हणून मग मी एक पिक्चर लावून बसलेला आहे आणि तो पिक्चर पण थोडासाच राहिला होता म्हणून मग मी असे आणखी थोडा वेळ थांबले असं बघितलं आणि मग आम्ही झोपलो त्याच्यामुळे सगळ्याला आता उशीर झाला आणि आता मला पटापट सगळं आवरायचं आहे तर इकडे मी वालीची भाजी बनवत आहे त्याच्यानंतर लगेचच इकडे भाकऱ्या पण बनवायला घेतलेल्या आहेत मी भाकरी बनवून झाली आणि लगेचच हा पण उठला मग त्याच्यासाठी परत चहा पण ठेवली म्हणजे चहा म्हणजे काय दोघांसाठी चहा ठेवलेली आहे आणि चहा बनून झाले की मी लगेचच मग मी आंघोळीचं पाणी पण ठेवते कारण की मग तो लगेचच मग आंघोळ पण करून मोकळा होतं तर असं आहे आणि आज त्याची तब्येत पण बरोबर नाही आहे कारण की काल तिकडे काय आलं की गावी गेलेला तो भात भाताचं जे काम होतं ना काही ना काहीतरी म्हणजे ते भात सुकवायचं वगैरे असतं तर ते सगळं काम केल्यामुळे त्याचे हातपाय वगैरे दुखत आहे डोकं वगैरे दुखत आहे त्याच्यामुळे आज तो लूट लेट उठलाय आणि मग मला पण लेट झालाय तर आता तुम्हाला मी सांगते आता किती माहिती आहे का सव्वा बारा झालेले आहेत आणि एवढं सगळं आवरेआवरेपर्यंत लेट झाला आणि आज कसं याला पण बरं नव्हतं म्हणजे काल रात्री एक तर रात उशिरा आला आणि उशिरा आल्यानंतर पण त्याला असंच बरं नव्हतं पोटात वगैरे बरोबर न वाटत नव्हतं डोकं दुखत वगैरे असं त्याचं चालू होतं तर सकाळी पण उशिरा उठला आणि सकाळी पण त्याचं तसंच चालू होतं म्हणजे एकदम पोटात वगैरे होत होतं बरोबर नाही वाटत होतं मग लिंबू सरबत वगैरे प्यायला गोळ्या वगैरे घेतल्यात राहतात ते थोडंफार बरं वाटलं आणि मग तो ऑफिसला गेला तर मग काय सकाळचं वेळ तसंच गेला माझं जसं फक्त नाश्ता वगैरे मी आवरून घेतला पण नंतर मग ह्याचं बरं नाही फक्त चहा पिलेल्यानंतर परत झोप झोपले म्हणजे झोपायला गेला आणि मग माझं लक्ष मग याच्याचकडे की काय बरं वाटतंय की नाही वगैरे तर, तर थोडंफार बरं वाटत थो, होतं नाश्ता पण नाही गेला नाहीतरी मग बोललं की बाहेर काहीतरी खाईन वगैरे म्हणजे फ्रूट्स वगैरे नाही तर खाईन म्हणून आणि आता पण मला सगळी का फरशी वगैरे सगळं पुसायचं होतं तर ते पुसे सगळं काम करेपर्यंत परत उशीरच झाला आणि आता इकडं ना ही मांजरं आहेत ना ती मला अशी कामं लावतात ना मग अशी मी माझे कपडे काढण्यासाठी मी वॉर्ड्रोप उघडलं तर ते उघडच आहे आणि स्वीटी गेली आतमध्ये त्या कप्प्यामध्ये गेली इकडच्या ह्या जिथे मी साड्या लावते ना हँगरला तिथे लावून तिला ती ते ती जागा तिला भरपूर आवडते तर ते तिथे जाऊन झोपणार आणि माझं सगळं आवरेपर्यंत ती झोपूनच होती तिथे आणि मग तिच्या मागून मग ही सगळी चिल्ली पिल्ली आणि मग त्यांनी ते एक 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 माझे कपडे पाडून टाकलेले आहेत खाली या साईडला असे पाडलेले आहेत कपडे तर हे मला ना अशी कामं लावत असतात एक तर माझी कामं संपत नाहीत म्हणजे हे असतं चालू परत आता मला शॉर्ट्स व्हिडिओज बनवायचे होते तर ते आता आता परत उशीर झालं आहे जेवण पण आज पूर्ण नाही बनवलं आहे अजून आमटे आणि भात वगैरे आहे बनवायचा फक्त भाजी आणि भाकरी बनवलेली बाकी काय नाही बनवत बसले तर आता तेच करणारे परत मला आता देवपूजा आहे म्हणजे देवपूजा झाली आहे म्हणा पण माझी आहे मला करायची आहे तर माझं आहे अजून किचनमधलं काम आहे परत आता माझ्या वजेला मला लिस्ट पण काढायचे काय काय संपलं आहे ते पण मला बघायचं होतं कारण लक्ष नाही दिलं काय मला मग आपल्या लक्षात पण नाही राहत की अरे हे राहिली आहे वगैरे तर ते, ते पण आता बघायचं होतं काय काय संपलेलं आहे तर म्हटलं लिस्ट काढायला पाहिजे परत इकडं पण पर ना माझं सामान पण थोडंफार असं मेसी झालंय आहे तिकडे इक तिकडं झालेलं आहे तर तो पण मला आवरायचा होता तशी मी कामं ठरवून ठेवली होती पण आज लेट झालेला आहे तर बघू कितपत काय होतं ते परत आता शॉर्ट्स व्हिडिओ होता आणि ना दररोज माझं दोन शॉर्ट्स व्हिडिओ किंवा रील तरी मी बनवते असतं असं ना एक ब्लॉग तर दररोजचा असतोच आणि त्याच्या व्यतिरिक्त परत काहीतरी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे शॉर्ट्स व्हिडिओ नाहीतर मग ते रील तरी बनवायचं असं तरी असतं तर आता चला बोलत नाही बसत बोलत राहिले ना तर कामं राहतील मग तशी तर या नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर त्याला कपडे वगैरे वाळत घालायचे धुतलेत पण वाळत घालायचे राहिले ते अरे वाळत घालते तर आता इकडे कपडे वाळत घालायचे होते तर गा, ग्री, ते आता घा वाळत घालते बाहेर आणि इकडे मी बरेच कपडे जे असतात ते मी इकडे ग्रिलच्या इकडेच घालते कारण की तिथे ग्रिलपर्यंतच फक्त ऊन येतं पुढेपर्यंत ऊन नाही येत मग असे त्या ग्रीलवरती टाकते कपडे आणि त्यानंतर काय झालं की लगेचच हा आलाच म्हणजे ना त्याला उलट्या वगैरे झाला त्याच्यामुळे तो ऑफिसला गेला होता पण तो मग लगेचच म्हणजे थोड्या वेळाने मग तो घरी आला कारण की त्याला काहीच म्हणजे खा खावत पण होतं सकाळी नाश्ता पण केलेला नव्हता त्याने तिकडे ऑफिसला गेल्या त्यावेळी ते नारळ पाणी घेतलेलं पण ते नारळ पाणी पण त्याला सूट नाही झालं आणि म्हणून मग तो घरीच आला थोडा वेळ आराम करण्यासाठी तर म्हणून मग मा आता माझी गडबड झाली आहे कारण की माझं जेवण झालेलं नव्हतं तर आता पटकन जेवण इथे बनवणार आहे मी तर मी इकडे तिखट डाळ बनवणार होती पण आता ह्याची पण तब्येत बरोबर नाही आहे सकाळी नाश्ता पण केलेला नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं की वरणच बनवते म्हणजे वरण भात तरी तो खाईल mm -hmm. आणि त्यानंतर त्याला ॲपल हवं होतं खायला तर त्याच्यासाठी आता ॲपल कट करून देत आहे आणि बस आता तो थोडा वेळ आराम करेल आराम करून झाला की मग बघूया कसं काय तर त्याची तब्येत आहे ती आणि इकडे ह्यांचं काय चाललंय ते बघा इथे माझ्याच्या चपला होता ना त्या इकडे ओढून ह्या दोघांनी इकडे या साईडला आणलेल्या आहेत आणि आता त्या चप्पलांबरोबर खेळतात म्हणजे ना तिथे त्यांच्यासाठी चपला ठेवल्या ना की ते असेच करतात ते ओढून कुठे कुठे घेऊन जातात आणि त्याच्यावर खेळत बस तर आता वाजायला आले पाच आणि मग किचनमध्ये आज काम होतं म्हणजे मला ते सगळं ना सामान ते काय संपलं वगैरे ते बघायचं आहे आत्ता आता अतम, मी जाणार आहे तर त्याच्या आधीपर्यंत मला शॉर्ट्स व्हिडिओ पण आता होते बनवायचे तर मला वाटतं तीन तीन शॉर्ट्स व्हिडिओ आता बनवले आणि एक दोन रील बनवल्यात आता जाणार आणि आपली कामं करणार आहे कारण की काय काय संपलंय आणि काय होतं का की मी ना एक एक वस्तू जर सांगितली आहे का हा मग चिडतो माझ्यावरती मला वाटतं की एका एक वेळी काहीतरी सांग म्हणजे कोणी जरा तरी कंटाळलं की एक एक वस्तू सांगितली की कोणी कंटाळणार म्हणूबा मी म्हटलं की आता जरा काय संपलं आहे ते म्हटलं लक्ष देऊया आणि मग त्याची लिस्ट काढली की एकदम सगळं अंतपणे येईल म्हणून असं मला बघायचं आहे पण माझं वॉर्ड्रोब आणि माझं ड्रेसिंग टेबल ते पण सगळं इकडे तिकडे झालंय बरंच काय काय ज्वेलरी वगैरे ती हे झाली आहे तर ती पण मला लावून ठेवायची आणि काय होतं ना की माझी ज्वेलरी म्हणा माझे कपडे वगैरे असे पसारा असला ना की बा हा मला की तू एवढे कशाला ठेव ठेवतेस पुढे कशाला ती एवढी तुला ज्वेलरी दे पाहिजे ती कोणाला तरी देऊन टाक म्हणून मला सांगणार आणि आपण लेडीज बघा आपण असं असतं की आपल्याला आपल्या ज्या वस्तू असतात त्या बघा आपल्याला हे सगळं आवडतं म्हणजे कपडे म्हणा किंवा ज्वेलरी वगैरे हे आपल्याला भरपूर आवडतं त्याच्यामुळे आपलं असं असतं की नाही नाही हे आपण म्हणतो ते नाही जुनं झालं आहे पण नाही हे अजूनही चांगलं आहे म्हणून मी ते ठेवणार असं आपलं एक असतं त्याच्यामुळे कोणाला अजून म्हणजे असं द्यायचा तेवढं हे नाही होत आपल्याला म्हणजे आपल्याला असतं की नाही बाबा काय आणि काय होतं माहिती की ज्यावेळी आपण ज्वेलरी म्हणा माटते नाही मी नाही घालणार आहे मग दुसऱ्याला आपण ज्यावेळी देतो आणि त्याच्यानंतर मला कधीतरी असं वाटतं की अरे रे ती उकच दिली माझ्या ह्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंग झाली असते असं मग नंतर वाटतं आणि म्हणून मी फारशी बनलं म्हणजे ज्वेलरी द्यायला माझं मन म्हणजे तेवढं हे नाही होत आणि म्हणून आता ते मला लावायचं होतं नाही तर मग हा सारखं ओरडत बसणार की ते देऊन टाक ते देऊन टाक पर्स पण पर माझ्या सगळ्या बघितलं ना नवीन कुठची जरी पर्स मी घेतली आणि ते कोणी दिली जरी असेल तर तरी पण म्हणणार की ते तिथे तू ठेवू नकोस म्हणून ती कोणाला तरी देऊन टाक कशाला तुला पाहिजे बोलून एवढं कुठे जाते असं म्हणून मला सांगितलं तर तेच मला म्हणून मला लावायचं होतं की पण आता काय वेळ झाला आणि याचं काय झालं की हा आला तर आता बरं आहे त्याचं तब्येत नाही तर ते जेवला वगैरे व्यवस्थित मला वाटलेलं की आता जेवतो आहे कित कितपत काय नाही ते सगळे नाश्ता पण नाही केला खाल्लेलं तर काहीच नाही फक्त चहा पिला आणि त्याच्यानंतर फक्त काहीच खाल्लं नव्हतं ते नारळ पाणी पिलं ते पण त्याला सूट नाही झालं आणि त्याच्यामुळे मग फक्त ॲपल खाल्लं त्यावेळी थोडंसं ठीक वाटलं आणि आता वरण भात आणि भाजी पण खाल्लं तुझी नाही आता ठीक आहे आता तो ऑफिसला पण गेला लगेच कारण की सुट्टी तर नाही तो घेतच नाही मला सुट्टी आणि सुट्टी घेतली काय कसं ते पर कामाची बोंब बोंब होते त्याच्यामुळे तो सुट्टी घ्यायला तयार नसतो मग त्याचा आता थोडा वेळ आराम केलं जेवला वगैरे आराम केलं आणि आज आम्ही तीन वाजता जेवलो कारण की हा आला त्यावेळी थोडा वेळ आरामच केलं मग अर्धा तासले जेवूया जेवूया असं झालं आणि हा झोपला बुरडा आणि मला पण झोप यायला लागली कारण की ते अडीच वाजून गेले आणि मग मला असं झोप 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 येते आणि मी कधी झोपले वेळेला पण नाही आणि नंतर मग तीन वाजता झालं तीन वाजता आम्ही उठलो आणि म्हणजे अरे तीन वाजले तर तरी जेवायला पाहिजे हो आता तीन वाजता मग आम्ही आज जेवलो आहे आणि तो मग जेवला थोडा वेळ बसला आणि मग नंतर मग तो ऑफिसला पण गेला तर चला आता मी माझ्या जे जर राहा जरा बघते कारण की बरंच असे ना दिवाळीच्या जेवळी पण ना कंटेनर वगैरे असे काढलेले आहेत तर त्याच्यात आता ते बघूया आता काय काय सामान काय काय राहिलेलं आहे ते म्हटलं जरा व्यवस्थित लावून ठेवूया आणि कसं मग सामान जरा पटकन भेटतं त्याच्यामुळे म्हटलं लावून ठेवतं ते तर चला हवरून घेते सगळं तर आता इथे मला हे पीठ जे आहे ना तांदळाचं पीठ आहे ते चाळायचं आहे तर ते चाळून घेणार आहे मी आणि बघा काय होतं ना की काही जी पीठं असतात ना ती पटकन अशी चाळत नाही जसं की गव्हाचं पीठ असू द्या किंवा बेसन वगैरे जे असतं ना ते पटकन चाळत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का चाळणीमध्ये ना असे आपले जे सुट्टे पैसे असतात ना ते असे चार तीन चार कॉईन शेड त्यामध्ये टाकायचे चाळणीमध्ये आणि मग ते पीठ जरी आपण चाललं ना तरी ते व्यवस्थित चाललं जातं पटकन चाललं जातं तर हे ट्राय करू नक्की बघा मी तुम्हाला दा दाखवणार होते हे पण आता मला वेळ नव्हता कारण की इकडे ना पसारा सगळा आवरायचा होता मला आणि भरपूर सगळं इकडे क पसारा झालेला आहे तर चला आजचा हा ब्लॉग मी आता इथे सेंड करेन तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत ब बाय